नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय नोदय नोदय मधला आता आपला स्वाध्याय तेरा पॉईंट एक आणि याचं नाव आहे नफा तोटा आणि नफा तोटासाठी तुम्हाला याच्या पाठीमाग स्वाध्याय होता बारावा शेकडीवारी तो लक्षात असणं खूप गरजेचं आहे कारण यामध्येही तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा टक्के विचारलेले म्हणजे याचा अर्थ इथेही आपल्याला शंभर प्रमाण म्हणूनच सोडावं लागणार आहे तर नफा तोटा म्हणजे काय नेमका अगोदर ते आपल्याला स्पष्ट होणं गरजेचं आहे तर आपण नफा कशाला म्हणतो किंवा यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं असतं तर यामध्ये आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती आहे घेतानाची खरेदी किंमत विकतानाची विक्री किंमत मला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे खरेदी विक्रीमध्ये तर या अनुषंगाने आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात एक असतो नफा तर लक्षात राहू द्या कधीही विक्री किंमत जर जास्त असेल खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नेहमी काय होत असतो नफा होत असतो विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो आणि खरेदी किंमत जर जास्त असेल एखाद्या वस्तूची तर नेहमी काय होतो तोटा होतो मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं यामध्ये की हा जो नफा तोटा आहे तो, तो आपल्याला फक्त आणि का फक्त काय करायचा असतो टक्केवारीमध्ये काढायचा असतो मग टक्केवारी कसा काढायचा किंवा काय आहे तर त्यातलं पहिलं गणित काय दिलेलं बघा पिलं गणित आहे एका फेरीवाल्याने डझनाला बत्तीस रुपये हे डझनाला बत्तीस रुपये म्हणजे याचा अर्थ एक डझन चिकू जे आहेत ते काय केलेले आहे आपल्या गणितामध्ये बत्तीस रुपयाला खरेदी केलेले आहेत बघा घेताना काय केलेले एक डझन चिकू बत्तीस रुपयाला घेतलेले आहेत आणि डझनाला चाळीस रुपये दरानं विकलेले आहेत हे आहे बत्तीस रुपये काय आहे घेतलेत म्हणजे खरेदी किंमत आहे आणि विकताना किती रुपयाला विकलेले आहेत चाळीस रुपयाला विकलेले आहेत म्हणजे ही आहे विक्री किंमत माझा खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे विक्री किंमत जास्त आहे आणि जर विक्री किंमत जास्त असेल तर तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे विक्री किंमत जास्त असेल तर नेहमी काय होत असतो हा नफाच होत असतो म्हणजे आपल्या गणितामध्ये नफा होणार आहे आणि तो आपल्याला नफा विचारलेला आहे टक्क्यामध्ये मग टक्क्यामध्ये नफा कसा काढायचा आपण तर टक्के नफा काढताना अगोदर आपण रुपयातला नफा काढून घेऊया आपण ज्या वेळेस सराव करू त्यावेळेस आपल्याला सूत्र न मांडता सोडवता येणार आहे पण आपण सुरुवात आहे आपण सूत्र मांडूयात पहिल्या गणिताला आणि बघा सूत्र काय असतं आपल्याला काय झालेलं आहे इथं नफा झालेला आहे हे नफा बरोबर आपलं काय सूत्र असणार आहे बघा नफा बरोबर हे विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत मैत आता मांडूया आपण विक्री किती होती आपली बघा चाळीस रुपये वजा कितीला खरेदी केलं होतं बत्तीस रुपयाला चाळीस मधून बत्तीस गेले किती उरले बघा आठ रुपये उरलेले म्हणजे याचा अर्थ आपल्या ज्या गणितामध्ये आहे तो आठ रुपये नफा झालेला आहे हाच नफा आपल्याला टक्केवारीत दाखवायचा आहे मग तो कसा दाखवायचा कसा दाखवायचा तर दाखवताना तुम्हाला एक गोष्ट कधीही लक्षात ठेवे ठेवायची आहे टक्केवारीतला नफा असेल किंवा तोटा असेल हा आपल्याला काय करावा लागतो नेहमी खरेदी किंमतीवरच दाखवता येतो मग आपली खरेदी किंमत किती रुपये होती, 32 होती। 32 किती तर बत्तीस रुपये आपली खरेदी किंमत होती बत्तीस रुपयावर आपल्याला किती रुपये नफा भेटत आहे आठ रुपये नफा भेटत आहे तर टक्के म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे शंभर रुपयाला आपल्याला किती रुपये भेटणार आहेत सांगितल्याप्रमाणे सोडून घ्या तुम्ही याची अशी मांडणी करा आणि गुणाकार करून सोडू शकता किंवा ज्यांना कळतं त्यांना लवकरात लवकर समजण्यात येईल बघा काय आहे आठ रुपये नफा झालेला आहे बत्तीस रुपये खरेदीवर तर आठ लाख कितीने गुणल्यास बत्तीस येतं बघा चारने गुणल्यास मग याचा अर्थ कशाला चारने गुणल्यास शंभर येणार एवढं आपल्याला कळणं गरजेचं आहे तर कशाला चारने गुणावं लागणार ला। आपल्याला पंचवीस म्हणजे याचा अर्थ नफा किती होणार आहे तो पंचवीस टक्के होणार आहे आणि सोडवताना आपण सोडूया तिरपा गुणाकार करून हे शंभर गुणुले आठ आणि बत्तीस गुणले प्रश्नार्थक चिन्ह जे आहे त्या प्रश्नार्थक चिन्हातले जे बत्तीस आहेत ते गुणाकारातले बत्तीस हे नेहमी ने कुठं जातात भागाकारात जातात मग आपल्या सर्वांना आठचा पडायतोच आठ एक आठ हे आठ चोख बत्तीस आणि चारने तुम्हाला शंभरला भागायचे भागून घ्या हे चार एक चार चार दुनी आठ दहातून आठ गेले दोन उरले खाली आला वीस झाले हे चार पण चे वीस म्हणजे याचा अर्थ तो जो नफा होणार आहे तो टक्क्यामध्ये किती नफा होणार आहे पंचवीस टक्के दुसरं गणित एका मुलाने आपले जुने पाठ्यपुस्तक वीस टक्के तोट्याने चौसष्ट रुपयाला विकले तर पाठ्यपुस्तकाची खरेदी किंमत विचारलेली आहे म्हणजे तर तोटा झालेला आहे ऑलरेडी टक्क्यातला तोटा दिलेला आहे आपल्याला कितीला विकलं तेही दिलेलं आहे आपल्याला खरेदी किंमत काढायला सांगितलेली आहे तर मग लक्षात घ्या खरेदी किंमत माहिती नाही आहे आपल्याला तर अशा गणितामध्ये काय करायचं आहे आपण खरेदी किंमत मानायची आहे आणि खरेदी किंमत मानताना किंवा विक्री किंमत मानताना कुठलीही किंमत मानायचं तर काय मानायचं आहे आपण शंभरच मानायचं आहे कारण आपल्याला सोडवायला सोपं जातं खरेदी किंमत आपण जर शंभर रुपये मानली तर शंभरला किती टक्के कमीने विकलेला आहे वीस टक्केने विकलेलं आहे हे आपण विक्री किंमत घ्यायला घ्यायची विक्री किंमत किती होती आपली खरेदी किंमत शंभर होती शंभर मधून वीस टक्के तोट्याने विकलेला आहे वीस टक्के तोटा वजा करा शंभर मधून वीस गेले ऐंशी उरले म्हणजे आजचा अर्थ आता बघा आपल्याला खरेदी किंमत भेटलेली आहे विक्री किंमत सुद्धा भेटलेली आहे खरेदी किंमत आपण मानलेली होती शंभर त्याच्या दृष्टीनं विक्री किंमत किती आलेली आहे ऐंशी रुपये आलेली आहे पण हे काय झालं मानलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काढायचं आहे मग काढायचं कसं तर काढताना एक लक्षात घ्या तुम्ही आता शंभरची वस्तू होती ती आपल्याला किती रुपयाला पडलेली आहे आता ऐंशी रुपयाला पडली आहे कारण वीस टक्के तोटा झालेला आहे म्हणजे वीस रुपये आपल्याला कमी भेटलेले समजा शंभरची वस्तू आपल्याला कितीला पडलेली आहे ऐंशीला ही जी होती आपली ती परत सांगतो ही आहे खरेदी किंमत ही आहे विक्री किंमत शंभरची वस्तू ऐंशीला तर चौसष्ट रुपयाला विकले म्हणजे याचा अर्थ विक्री किंमत दिलेली आहे चौसष्ट रुपये तर कितीची वस्तू चौसष्ट रुपयाला शंभरची वस्तू ऐंशी रुपयाला तर कितीची वस्तू चौसष्ट रुपयेला आता इथं आपल्याला सोडावंच लागणार आहे तिरफा गुणाकार करून सोडून घ्या हे शंभर गुणवले चौसष्ट आणि ऐंशी गुणवले प्रश्नार्थक चिन्ह आहे ते गुणाकारातले जे ऐंशी आहेत ते आले भागरात ऐंशीतला इथला एक शून्य कमी झाला भागामध्ये इथला एक शून्य कमी झाला आठ एक आठ आठ चौसष्ट बरोबर ला बरोबर दहा गुणून आठ उरलेलं करा दहा आठ ऐंशी रुपये म्हणजे याचा अर्थ आपल्या या गणितामध्ये किती रुपये खरेदी किंमत असणार आहे ऐंशी रुपये खरेदी किंमत असणार आहे तिसरं गणित एक माणूस वीस रुपये डझनाने पेन्सिल खरेदी करतो व त्या प्रत्येकी रुपये दोन या प्रमाणे विकतो त्याचा नफा किती टक्के आहे तर काय करतो माणूस वीस रुपये डझनाने म्हणजे आता आता डझनामध्ये अगोदर किती पेन्सिल असतात आपल्या लक्षात आलं पाहिजे डझनामध्ये पेन्सिले असतात आपल्याकडे बारा म्हणजे बारा पेन्सिली आहेत तो बारा पेन्सिले घेताना किती रुपयाला घेतो वीस रुपयाला घेतो म्हणजे वीस रुपये ही काय झाली त्या व्यक्तीची खरेदी किंमत झाली आली आहे आणि विकताना तो काय करतो बघा प्रत्येकी म्हणजे एक पेन्सिल दोन रुपयाला विकतो आपल्याकडे किती पेन्सिली आहेत बारा पेन्सिली आहेत या बारा पेन्सिली किती रुपयाला विकतो तो दोन रुपयाला विकतो एक पेन्सिल सोडून घ्या बारा एक बारा बार दोन्ही चोवीस रुपये म्हणजे याचा अर्थ तो विकताना किती रुपयाला विकत आहे चोवीस रुपयाला विकत आहे तर मग खरेदी जास्त आहे का विक्री जास्त आहे विक्री जास्त आहे आणि तुम्हाला सांगितलेलं तर विक्री जास्त असेल तर काय होतो नफाच होतो आणि आपल्याला विचारलं पण आहे नफा किती टक्के झालेला आहे तर आपण अगोदर रुपयातला नफा काढून घेऊया आणि त्यानंतर मग आपण टक्क्यातला नफा काढूया तर सराव झाल्यानंतर आपल्याला सुटतं हे चोवीस मधून वीस गेले चार उरले म्हणजे चार रुपये नफा झालेला आहे ज्यावेळेस जोपर्यंत सराव होत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाबा नफा आला कसा तर नफा कसा आहे तो तुम्हाला सांगितलं जायचं आहे नफा बरोबर काय सूत्र असतं बघा नफा बरोबर सूत्र काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत तर विक्री किंमत किती आहे आपली चोवीस रुपये आहे वजा खरेदी किंमत किती आहे आपली वीस रुपये नफा झालेला आहे चार रुपये आपल्याला विचारलंय टक्क्यातला नफा तर तुम्हाला आत्ताच सांगितलं पहिल्या गणितामध्ये की आपल्याला नफा हो किंवा तोटा हो टक्क्यातला तो, तो नेहमी आपण कशावरनं काढतो तर खरेदी किमतीवरनं काढतो तर आपल्याकडे खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे किती आपली खरेदी किंमत बघा खरेदी किंमत आहे वीस रुपये आणि वीस रुपयेवर काय होत आहे बघा चार रुपये नफा होत आहे मग वीस रुपयावर चार रुपये हो नफा होतो तर टक्केवारीमध्ये शंभर रुपयावर किती रुपये नफा होणार आहे हेही सरावाने सुटून जातं चारला किती नाही वीस येतं बघा पाच नै गुणल्यास मग कशाला पाच न गुणल्यास शंभर येणार आहे बघा तर वीसा पाच शंभर म्हणजे वीसला पाच न गुणल्यास शंभर येणार आहे म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीला वीस टक्के नफा होणार आहे आणि सोडून घ्यायचं झालं तर सोडूनही घेऊ शकतो आपण सांगितल्याप्रमाणे हे शंभर गुणवले हे चार आणि वीस गुणवले प्रश्नार्थक चिन्ह गुणाकारातले जे वीस आहेत ते गुणाकारातले वीस आपण काय करतो नेहमी भागाकारात घेतो हे वीस एक वीस हे पाच ए शंभर काय राहिलेलं आहे पाच गुणुले चार राहिलेलं आहे करा हे चौक वीस म्हणजे किती नफा होणार आहे वीस टक्के नफा होणार आहे चौथ्या गणितामध्ये काय दिलेलं आहे एक वस्तू सातशे पन्नास रुपये विकताना एका माणसाला वीस टक्के फायदा होतो तर नफ्याचं जे दुसरं नाव असतं ते नाव असतं फायदा तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे म्हणजे आपल्याला इथं वरच्या गणितामध्ये विक्री किंमत दिलेली आहे आणि खरेदी किंमत काढायची आहे तर आपण काय करूया अगोदर आपलं जे गणित आहे त्या गणितामध्ये खरेदी किंमत मानूया किती मानायची आहे तुम्हाला मागच्या गणितामध्ये सांगितलेलं आहे खरेदी खरेदी किंमत आपण किती मानणार आहोत शंभर रुपये मानणार आहोत तर शंभर रुपये खरेदी किंमत झाली त्या खरेदी किंमती वीस टक्के फायदा झालेला आहे म्हणजे शंभराला वीस टक्के फायदा झालेला आहे म्हणजे याचा अर्थ मग आपण इथं इथली विक्री किंमत काढू शकतो कशी विक्री किंमत काढणार आपल्याकडे शंभर रुपयाची वस्तू होती आणि त्यामध्ये आपल्याला वीस टक्के फायदा झालेला आहे म्हणजे आज शंभर आणि वीस दोघांची बेरीज करा तर किती आलेली आहे विक्री किंमत एकशे वीस रुपये आलेली आहे मांडून घ्या आता खरेदी किंमत आणि इकडल्या बाजूला विक्री किंमत की किती खरेदी किंमत मानली होती आपण शंभर शंभरची वस्तू वीस टक्के नफ्याने कितीला विकलेली आहे मग एकशे वीस ला तर कितीची वस्तू सातशे पन्नास ला सातशे पन्नास इकडे का घेतले तर सातशे पन्नास ही काय आहे त्या गणितामध्ये विक्री किंमत आहे आणि ही विक्री किंमत असल्यामुळे इकडे घेतलेली आहे खरेदी किंमत असेल तर आपण इकडे लिहू शकतो मग तिरपा गुणाकार करा आणि सोडून घ्या आपलं गणित हे सातशे पन्नास हे गुणवले हे शंभर आणि एकशे वीस गुणवले प्रश्नार्थक चिन्ह त्या गुणाकारातले जे वीस आहेत ते आले भागाकारामध्ये मग आता सोडवा इथला एक शून्य कमी झालेला आहे इथला एक शून्य कमी झालेला आहे त्यानंतर कशाने भाग बसतो बघा या सर्वांना याला भाग बसतो दोन ने भाग बसतो या दोघांना दोन ने भाग झाला आहे बेपनचे दहा आणि इथे सुद्धा दोन ने भाग बसतो हे बेसखून बारा काय उरलेलं आहे बघा सातशे पन्नास गुणुले पाच छेदस्थानी काय उरलेलं आहे सहा उरलेला आहे तर सहाने आपण सातशे पन्नासला भागून घेऊया बघा सहा एक सहा त्यानंतर एक उरलेला आहे वरचे पाच खाली घेतले पंधरा झाले सहा दुनी बारा किती उरलेले आहेत तीन उरलेले आहेत वरच्या शून्य खाली घेतला तीस झालेले आहेत सहा आपण तीस एक गुणुले पाच करा गुणाकार पाच पाच पंचवीसला पाच हातचे आले दोन पाच दोन्ही दहा आणि दोन बारा बाराशेला दोन हातचा आला एक पाच एक पाच पाच आणि एक सहा म्हणजे याचा अर्थ त्या वस्तूची जी खरेदी किंमत असणार आहे ती किती रुपये असणार आहे सहाशे पंचवीस रुपये असणार आहे पाचव्या गणितामध्ये काय दिलेला आहे आपल्याला एका माणसाने नगाला चार रुपये नगाला म्हणजे याचा अर्थ एक आणि काय आपल्याला दिलेल्या वस्तू इथं आंबे दिलेले आहेत एक आंबा काय केलेला आहे चार रुपयाला खरेदी केलेला आहे एक जो आंबा आहे तो चार रुपयाला खरेदी केलेला आहे असे एकूण त्याने किती आंबे घेतलेले आहेत बघा एकशे वीस आंबे घेतलेले आहेत एक आंबा चार रुपयाला तर एकशे वीस आंबे किती रुपयाला आहे तर एकशे वीस गुणुले चार करून घ्या एकशे वीस गुणुले चार करून घेतलं किती येतं बघा चारशे ऐंशी रुपये म्हणजे एकशे वीस आंबे त्या व्यक्तीला किती कितीला पडलेले आहेत चारशे ऐंशी रुपयाला पडलेले आहेत वीस आंबे सडलेले निघाले यातले वीस आंबे सडलेले निघालेले आहेत हे सडलेले आंबे आपण काय करूयात बाजूला काढून घेऊयात हे जे वीस आंबे आहेत ते कोणते आंबे आहेत तर सडलेले आंबे आहेत वीस एकशे वीस मधून हे वीस निघून गेले काय उरलेलं आहे बघा शंभर आंबे उरलेले आहेत हे शंभर आंबे जे आहेत ते काय आहेत चांगले आंबे आहेत पुढं काय दिलेलं आहे बघा आपल्याला त्याने बाकीचे आंबे अठ्ठेचाळीस रुपयेला दहा बाकीचे आंबे काय केलेले उरलेले उर आंबे जे आहेत उरले किती आंबे आताच आपण काढलेले आहे उरले किती आंबे आपल्याकडे शंभर आंबे उरले आहेत अठ्ठेचाळीस रुपयाला त्याने किती आंबे विकलेले आहेत दहा आंबे विकलेले आहेत हे शंभर आंबे किती रुपयेला मग आपल्याला रुपये काढायचे आहेत तर दहाला कितीने गुणल्यास शंभर येणार आहे बघा दहाो दहाो शंभर म्हणजे दहाने गुणल्यास मग आंब्याच्या दाराला दहा आंब्याला दहा गुणलं म्हणजे रुपयाला सुद्धा आपल्याला कितीने गुन्हा लागणार आहे दहानेच गुन्हा लागणार आहे सोडून घ्या अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस आणि दहाचा शून्याला शून्य म्हणजे याचा अर्थ शंभर आंबे ज्यावेळेस तो विकेल त्यावेळेस त्याला किती रुपये लागलेले आहे भेटलेले आहेत चारशे ऐंशी रुपये आणि खरेदी करताना सुद्धा त्याला एक लक्षात घ्या खरेदीची किंमत काढली होती आपण एकशे वीस आंब्याचे कारण आपण एकशे वीस आंबे घेतले होते एक है। है। है? था था। तर एकशे वीस आंबे सुद्धा त्या व्यक्तीला कितीला पडले होते घेताना चारशे ऐंशी रुपयाला एक चारशे ऐंशी रुपयालाच घेतलेला आहे म्हणजे खरेदी चारशे ऐंशीला केलेली आहे विक्रीही चारशे ऐंशीला केलेली आहे दोन्ही किंमती सारख्याच आहेत जर दोन्ही किंमत सारख्या असतील तर त्या व्यक्तीला नफाही होणार नाही आणि तोटाही होणार नाही एक शर्ट पंचवीस टक्के नफा मिळून रुपये दोन हजार पाचशेला विकला गेला तर त्या शर्टाची खरेदी किंमत किती तर आहे आप आपल्याला काय करायचं आहे आपली जी खरेदी किंमत आहे ती मानायची मान कि आहे किती मानली आपण खरेदी किंमत शंभर रुपये मानलेली आहे किती नफा झालेला आहे पंचवीस टक्के नफा झालेला आहे हे पंचवीस टक्के नफा झालेला आहे म्हणजे शंभराला पंचवीस रुपये नफा झालेला आहे तर मग आपण विक्री किंमत काढून घेऊया शंभर रुपये खरेदी किंमत त्यात पंचवीस रुपये नफा झालेला आहे म्हणजे याचा अर्थ दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे जर तोटा झाला असेल तर वजाबाकी करायची दोघांची बेरीज करून घ्या बेरीज किती आलेली आहे एकशे पंचवीस रुपये आलेली आहे मग आता हे काय झालं नेमकं तर आपल्या दिलेल्या उदाहरणामध्ये ही खरेदी किंमत ही विक्री किंमत किती खरेदी किंमत मानली आपण शंभर तर शंभरची शर्ट किती रुपयाला एकशे पंचवीस रुपयाला मिळून रुपये दोन हजार पाचशेला विकला गेला म्हणजे इथं विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला दोन हजार पाचशे तर कितीची खरेदी म्हणजे शंभरची वस्तू एकशे पंचवीसला गेली तर कितीची वस्तू दोन हजार पाचशे रुपयाला एवढंच आपल्याला विचारलेला आहे तर सोडून घ्या आपल्याला दिल्याप्रमाणे हे शंभर गुणवले हे दोन हजार पाचशे आणि त्यानंतर एकशे पंचवीस गुणवले प्रश्नार्थ चिन्ह ते गुणाकारातले एकशे पंचवीस जे आहेत ते गेले भागाकारामध्ये आपल्याला पंचवीसचा पडायचा असेल तर सोडवायला खूप सोपं जातं हे पंचवीस पाच सव्वाशे हे पंचवीस एक पंचवीस दोन शून्याला दोन शून्य पाचने तुम्ही शंभरला भागून घ्या पाच एक पाच, एक पाच शुन्या। ला 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 हे पाच दोन्ही दहा शून्याला शून्य काय उरलेलं आपल्याला दिलेल्या गणितात शंभर गुणुले वीस उरलेला आहे सोडून घ्या हे बेक बे किती शून्य मोजून घ्या तीन शून्य आहेत दोन टाका तीन शून्य म्हणजे याचा अर्थ आपल्या त्या शर्टची खरेदी किंमत किती आहे दोन हजार रुपये आहे सातव गणित एका माणसाने दहा रुपयाला दोन हे दहा रुपयाला दोन प्रमाणे काय केलेले आहेत काही पेरू खरेदी केलेले आहेत किती पेरूची संख्या माहिती नाही आपल्याला तर ते अठरा रुपयाला तीन या दराने विकलेले आहेत दहा रुपयाला दोन खरेदी केलेले आहेत म्हणजे खरेदी किंमत आलेली आहे ही दहा रुपये पण दोन पेरू आहेत आणि विकताना त्याच व्यक्तीने काय केलेलं आहे अठरा रुपयाला तीन विकलेले आहेत हे फक्त आपल्याला काय दिलेलं आहे थोडस कन्फ्यूज करण्यासाठी असं दिलेलं आहे एक लक्षात घ्या आपण एका जर पेरूची किंमत काढली तर खूप सोपं गणित आहे हे सुद्धा दोन पेरूला दहा रुपये तर एका पेरूला किती रुपये लागणार बघा दोनने दहाला बघून घ्या बे ब्यापंचे बेपंचे दहा म्हणजे किती रुपये लागणार एका पेरूला पाच रुपये लागणार आहेत कधी ज्या वेळेस आपण ते पेरू खरेदी करू त्यावेळेस आणि विकताना काय केलेलं आहे अठरा रुपयाला तीन विकलेले आहेत इथं सुद्धा तुम्ही काय करा अठरा रुपयाला जर तीन विकले असतील तर एकाची तुम्ही विक्री किंमत काढून घ्या तीन एक तीन तीन सख अठरा रुपये म्हणजे याचा अर्थ एका पेरूची विक्री किंमत सुद्धा माहीत झालेली आहे तर या विनिमयातील नफा शोधून काढा सोपा आहे नफाच होणार आहे कारण खरेदी किमतीपेक्षा नफा विक्री किंमत जी आहे ती जास्त आहे विक्री किंमत जास्त आहे तर काय होणार आहे नफाच होणार आहे मग नफा कसा काढायचा तुम्हाला सांगितलेलंच आहे नफा बरोबर काय सूत्र आहे आपलं विक्री वजा खरेदी किंमत विक्री आहे सहा रुपये खरेदी आहे पाच रुपये सहातून पाच गेले किती उरले बघा एक रुपये एक रुपये आपल्याला नफा होणार आहे पण आपले जे पर्याय आहेत ते टक्केवारीतले पर्याय आहेत मग काय करायचं तर सांगितल्याप्रमाणे सोडून घ्या आपल्याला जी आहे ती खरेदी किंमतीवरून आपण सगळ्या गोष्टी काढू शकतो तर आपली खरेदी किंमत किती आहे पाच रुपये आहे पाच रुपयाला आपल्याला किती रुपये नफा भेटत आहे एक रुपये नफा भेटत आहे तर टक्केवारी म्हणजे शंभर तर शंभर रुपयाला किती रुपये नफा भेटणार आहे तर गुणाकार हे शंभर एक शंभर आणि हे पाच आणि प्रश्नार्थक चिन्ह ते गुणाकारातले पाच गेले भागारात भागून घ्या पाच एक पाच पाच दुनी दहा आणि हा राहिलेला शून्य हा शून्य म्हणजे आता टक्केवारीमध्ये किती नफा होणार आहे तो वीस टक्के नफा होणार आहे